मान्यवरांचं सर्व मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृपया या मंचाच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांना विनंती आहे, पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यातून बाजूला कराव्यात विनंती आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मी आता थोडासा कामानिमित्त उशिरा आलो आणि मागच्या बाजूने आलो तर पुढे वाचणाऱ्याला कदाचित कल्पना नसेल, आजच्या या सभेचा आत्ताचा शेवटचा टोक हे जवळपास राममूर्तीचं जे हॉटेल आहे तिथपर्यंत आहे. म्हणजे आपण कल्पना करा की आजची सभा आणि आजची ही निवडणूक, 20 तारखेला होणारी निवडणूक, 23 तारखेने समोर दिसत आहे. असे या पूर्वीच्या निवडणुका ज्या पद्धतीने आपण लढल्या, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, परंतु आता ही महायुती आहे. या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची ही महायुती या ठिकाणी झालेली आहे. आणि या महायुतीचा कारभार आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत. आणि मुलगीचा दुसऱ्याचा घरामध्ये जाणार नाही आणि तिच्या शिक्षणासाठी खर्च करण्यापेक्षा मी माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करतो, अशा पद्धतीचं आमचं गरीब शेतकरी बांधव विचार करत होता. परंतु या सरकारने त्याचा इथून विचार केला आणि आमच्या महायुतीने या ठिकाणी सरकारने जाहीर केलं की जी जी काय महिला मुलगी उच्च शिक्षणाचा प्रवेश घेऊ इच्छित असेल तर तिची मी शासन भरेल. ठिकाणी निर्णय आहे आमच्या खेड्यापाडीतील आणि गरोगरी महिलांसाठी मुलींसाठी ही शासनाने योजना काढली. आमची मुलगी गरोगरी घरासाठी मुलगी आज उच्च शिक्षण घेण्यासाठी तिची फी दरम्यान आज या महाराष्ट्रवादी प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं आगमन झालं आहे. सर्वांनी जोर लाल तळ्या वाजून आरोग्य दादांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी विनंती, सर्वांनी वर हात करून तळ्या वाजवायचे. सर्वांनी वर हात करून आरोग्य दादांचे एकच वाद एकच वाद. चित्रे दादा तू मागे आदरणीय दादांचं या कोपरगावमध्ये मातृभक्तांचं स्वागत करीत आहोत. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या कोकणगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आमदार अशुतोषदादा काळे साहेब यांचं आगमन या मंचावर झालं आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित आमदार आदरणीय आशुतोष दादा यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय. सर्वांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्यामध्ये या दोन्ही दादांचं सन्मान स्वागत करू. शिवसेनेच्या वतीने देखील सन्माननीय नितीनराव अवतारे हे या ठिकाणी आदरणीय दादांचं सन्मान शिवसेनेच्या वतीने करत आहेत. आदरणीय दादांचं मनपूर्वक स्वागत. अवतारे साहेब आणि त्यांच्या संघाचं मनपूर्वक आभार. सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वतीने देखील आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि होतो आहे. खरं तर आदरणीय दादांवर असणारं अजितदादांचं प्रेम हे अगदी आपण सर्वांना भारावून टाकणार एका कार्यकर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं एका कार्यकर्तृत्ववान व्यक्तीवर असणारं निस्सीम असं प्रेम आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण अनुभवत आहोत. आणि यानंतर सर्वांना मंचावरील सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. मंचावरील सर्वांना विनंती आहे आपण कृपया स्थानापन्न व्हावं. यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकच वाद एकच वाद. काय
सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब, आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष खंबीर उपमुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय अजितदादा, या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय बापू, आदरणीय अशोक अण्णा, संताई, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकराजी चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेबजी कदम, नारायणरावजी मांजरे, ज्ञानदेवरावजी मांजरे, सतीश शेठजी कृष्णाणी, पद्मकांत भाऊ, शिवसेना शेतकरी आघाडीचे नेते धनंजयजी जाधव, एनसीपी जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी आढाव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनीलभाऊ गंगुले, डॉक्टर गर्जे साहेब, मेमूजी सय्यद, फकीर मामू कुरेशी, एकलव्य समितीचे अध्यक्ष उत्तमरावजी पवार, डॉक्टर धनवटेजी, विजयजी त्रिभुवन, डॉक्टर बर्डे, या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेली माझी पत्नी सौचैताली, फुले कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनेजी गाडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काले, महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या प्रबळ पाठिंब्याने जे काही कामं झाले, आपल्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च सहकार्याने आपण या 5 वर्षांमध्ये भरभरून कामं करण्याचा प्रयत्न केला आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकरावजी काळेसाहेबांनी आम्हाला सर्वांना शिकवण दिली, निवडणुकी पुरता राजकारण, निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करतो. 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली, दुसरं बजेटचं अधिवेशन होतं त्यावेळेस लॉकडाऊन लागला, सलग 2 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते, शेती, हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे 2 वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागले आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या. परंतु अशाही अडचणी होत्या
परंतु आपली आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली. त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्याची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, न्यायालयाची इमारत असेल, विविध व्यापारी संकुल आहेत, शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत, या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं. परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं. आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं, नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभ क्षेत्र त्या ठिकाणी येतं. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार. गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली 100 पेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार. नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल, आमच्याकडे 2 चाऱ्या आहेत, आमच्या 5 गावांना त्याचा फायदा होतो, परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक CR त्या ठिकाणी महत्वाचं. पालखेड कालव्याचा जर विचार केला, पाणी मुबलक असलं त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं, आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होती, परंतु पाणी कमी असलं का सुयस्कररित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं. आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं लागतं आणि म्हणून निळवंडेच्या लाभ क्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेडच्या लाभ क्षेत्रामधले गाव आहे. ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या मदतीतून एक उपसा जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओव्हरफ्लोच्या काळामधल्या बंधाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे. दादा, आमचा तालुका याच्या मधोमध गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर KT-वेर किंवा बंधाऱ्यांची श्रृंखला आहे. अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का या KT-वेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करण्यात आलेलं आहे. आम्हाला देखील एक KT-वेर बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी आणण्याचं काम त्या ठिकाणी होईल. सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा विषय का ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं, लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल, गोदावरी खोऱ्यामध्ये असेल पाणी कमी झालेलं आहे आणि म्हणून आपण वैनगंगा पेनगंगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली 85,000 कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते त्यावेळेस आपण सर्वांना शब्द दिला होता 75,000 कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणाऱ्या पाण्याची प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे. आपण ती दिली त्याबद्दल आपले सर्व कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मी आभारच मानतो. या 5 वर्षामध्ये आम्हाला आमचं पाणी वाढून कसं मिळेल किंवा त्या वळण योजनेमधून आम्हाला आमचं पाणी कसं
साठवता येईल किंवा गोदावरी कालव्यांना कसं मिळेल याच्यासाठी आपण मदत करावी, तो प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. दादा, आपण कोपरगाव मतदारसंघाचा जर विचार केला, आमच्याकडे उत्तर दक्षिण एकच रस्ता आहे ज्याला नगर मनमाड म्हटलं जातं. आता आपल्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाच्या कडून आम्ही आपल्याला एमओसी मागितली होती, हा हस्तांतर करायचा होता. या हस्तांतरासाठी आपण मोठी मदत केली म्हणून एनएचआयने तो रस्ता घेतला आणि आज 200 कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू. तसेच आपल्या मदतीने देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं देखील शुभारंभ झालेला आहे, याचंही काम लवकर चालू होणार आहे. परंतु आमचा झगडे फाटा ते वडगाव पानफाटा म्हणजे संगमनेर रोड असेल किंवा आमचा साईबाबा कॉर्नर ते वैजापूर हा रोड असेल, या रस्त्याला हॅम असेल किंवा एडीबी असेल या माध्यमातून देखील कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा. ज्याला त्याला जो काही निधी लागेल, जवळपास हे 34 किलोमीटर असेल आणि हे 20 किलोमीटर असेल, असं 54 किलोमीटर हा एक प्रमुख राज्यमार्ग कोपरगाव तालुक्यातून मतदारसंघातून जातो अरुण, याला कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत दादा, मी वारंवार आपल्याला सांगत असतो, आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये, मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे, पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. दादा, हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे, परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही, म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोर्डेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली, त्या MIDC कामही चालू झालेलं आहे. इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचं काम चालू झालेलं आहे आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग पडून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले, तर आमच्या इथल्या तरुणांना कुठलं तरी रोजगार मिळेल, काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा, आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे, ती 433 एकर जमीन ही देखील MIDC वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्त्वाचे आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी देखील मदत केलेली, पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे, त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय दादा, ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं मग पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो.
कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरपूर निधी दिला आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, याला सकारात्मक आपण सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा तुम्ही म्हणाल हा नुसतंच काम सांगू राहिला, कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्या वेळेस काठावर पास झालो, पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर माहितीचे नेते असतील याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो, कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, नितीनरावजी अवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला या रविकाका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत, ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईन. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. एकच वादा, एकच वादा. यानंतर यांचा जाहीर पाठिंबा आदरणीय दादांना या ठिकाणी त्यांचं आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुरेंद्र भाई हे देखील आदरणीय दादांचा सन्मान करतो. कसं आपण सत्कार करतो. माजी आमदार अशोकदादा काळे, राजेंद्र बापू जाधव, अशोक अण्णा रोमारे, राजेश आबा फरजणे, नितीनराव अवताडे, कपिलजी पवार, विजयरावजी वहाडणे, रविकाका बोरावके, चारुदत्त सिंगर, अनिताताई कालकर, चैताली काळे, शंकरराव चव्हाण,
बाळासाहेब कदम तसंच सुरेंद्रभाऊ थोरात, अनिल ननवरे, फकीर मामू कुरेशी, उत्तमजी पवार, धनंजयजी तनपे, विजयजी त्रिभुवन, आशुतोष काळेंना पाठिंबा दिला, ते आमचे वंचित बहुजन पार्टीचे उमेदवार शकील बाबूभाई चोपडा, माझ्या कोपरगाव परिसरामध्ये शहरातनं आणि ग्रामीण भागातनं आलेले तमाम माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, मला थोडासा बाकीच्यांनाही भाषण करायची होती, परंतु आज देशाचे पंतप्रधानांची सभा मुंबईला आहे आणि त्याच्या निमित्तानं मला तिथं पोहोचायचं, मी तुमचं भाषण झाल्या तिकडं निघून जाणार आहे. आज इथं मी येत असताना नेहमीच माझ्या मनामध्ये येतं की जगाला श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो आहे. राज्यकारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या अहिल्यानगरच्या जामखेड परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. या निमित्तानं या परिसरातले भाग्यविधाते कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो, तसंच सहकार मर्षी शंकरराव कोले साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो, तसंच स्वर्गीय नासा फरांदे सर माजी आमदार यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो, स्वर्गीय के बी रोमारे पाटील माजी आमदार त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो, तसंच स्वर्गीय सूर्यभानजी पाटील वहाडणे यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझं काही चालत नसतं अशा प्रकारचे आपल्याला हवे हवे वाटणारी माणसं की त्या ठिकाणी आपल्यातनं निघून जातात, त्यांची आठवण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या विचारांनी आपण पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि ह्या लोकांना तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. मी अनेकदा कोपरगावच्या परिसरामध्ये आलो, आपण पाठीमागच्या काळामध्ये आशुतोष काळेच्या रूपाने कोपरगावला एक तरुण तडफदार उच्च शिक्षित चांगलं विजन असलेला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिला. राज्याच्या विधिमंडळात देखील एक धडाडीचा तरुण आमदार या नात्याने आशुतोषनं आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलेला मी पाहिला, याचा मला आनंद आहे, ह्याचा मला अभिमान देखील आहे. त्याच्यामध्ये अहिल्यानगर आता ह्या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत असा प्रकारचा जिल्हा. मला या जिल्ह्याबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे, कारण माझा आजो रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला आहे, त्याच्यामुळे माझं लहानपण अनेकदा सुट्टीचे दिवस मी त्या जिल्ह्यामध्ये घालवलेले. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. या राज्यांनी देशाला आणि राज्याला खूप मोठी मोठी रत्न दिली. त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब शिंदेंचं पण नाव आपल्याला घेता येईल, अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं स्वतःचं नेतृत्व होतं. त्यांच्याबरोबर देखील मला ते 91 तुम्ही खासदार केलं, त्यावेळेस मी पण त्यांच्याबरोबर खासदार बारामतीतनं झालो आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांच्या कार्याचा विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळेसाहेबांनी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण देण्याचं काम केलं आणि आता तोच वारसा कर्मवीरांचे नातू या नात्याने आमदार आशुतोष काळे पुढे देत आहेत, याचा आपल्याही सर्वांना आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मलाही त्याच्याबद्दल सांगणं आहे. तुम्हाला माहिती आहे की एकंदरीतच काम करत असताना
आमचा हाच दृष्टिकोन असतो की त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने त्या भागाचा सर्वांगीण विकास करावा. तुम्ही मागच्या वेळेस मी नेहमी ती खंत म्हणून दाखवतो, तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आशुतोषला 850 मतांनी निवडून दिलं, तरी देखील काही हजारो कोटीची कामं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या कोपरगावच्या करता देऊ शकलो त्याच्याबद्दलचं तर पुस्तकच आशुतोषनी काढलेलं आहे, तेही आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. हे ते पुस्तक आहे. जय हा पुरावा आहे. उगीचच काय झालं येतात सांगतात तसं नाहीये. कुठली कामं केली, कशा पद्धतीने केली ते आपण पाहिलंय. परंतु माझी विनंती आहे, मी या निमित्तानं कोल्हे परिवाराला पण धन्यवाद देईल. मग त्याच्यामध्ये बिपिनदादा कोल्हे असतील, आमच्या कोल्हे ताई असतील, किंवा विवेक कोल्हे असतील, किंवा त्या परिवारातले सगळे त्यांचे समर्थक असतील. महायुतीनं ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची पण इच्छा होती, परंतु अमित शहा साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही पण त्यांना विनंती केली, कारण एकेकाळी कोल्हेताई आणि मी महानंदमध्ये काम करत होतो, बिपिनराव आणि मी पण अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमचे तसे संबंध आहे. पण त्यांना मी विनंती केली की आता तरुण एक आपला आशुतोष पुढे चालला आहे, त्याला आपण आशीर्वाद देण्याचं काम करू, आणि त्या पद्धतीनं त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिला, त्यांच्या नेत्यांचं त्यांनी ऐकलं. मी एवढंच कोपरगावकरांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने त्यांचाही मान सन्मान ठेवायचं ठरवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचाही योग्य मान सन्मान राखला जाईल. त्याच्यामुळं कोपरगावकरांनी त्याबद्दल काही काळजी करू नये. माझे पण तुमच्या नेतेमंडळींशी अनेकांशी संबंध आहेत, मी पण त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. पण माझी विनंती आहे, मागच्या वेळेस तुम्ही आशुतोषला 850 मतांनी कस बस्स निवडून दिलं, त्याच्या एक मिनिट आता माझा गप्पा नका. आता 850 वर माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 85,000 मतांनी त्याला निवडून द्या. त्याच्यामध्ये 3 पूज्य वाढवा दिले म्हणलं बरोबर आहे, बटणं दाबावी लागतात नसतं दिले काय देवळात वाजवायची घंटा आहे. त्याच्यामध्ये तुमचा उत्साह तो शेवटपर्यंत टिकवा, सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा, आशुतोषचं काम उत्तम आहे, आशुतोष पुढं जाण्याचा अतिशय मनापासून त्याचा इच्छा आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले पाहिजे. आपण जे काही करतो ते खरं तर मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो, अनेक आमदार मग त्याच्यामध्ये मागं वैभव पिचड केले, आता डॉक्टर लहामटे केले, मागं नितीन नडके केले, त्याच्यामध्ये संग्राम जगताप केले, त्याच्यामध्ये प्राजक्त तनपुरे केले, खूप आमदारांना राहुल जगतापांना पण संधी दिली, अनेक आमदारांना तरुणांना संधी देण्याचं काम आशुतोष सहित आपण सगळ्यांना केलं, या जिल्ह्यांमध्ये देखील केलं. आत्ता देखील मी तशाच पद्धतीचा काही बाबतीमध्ये विचार केलेला. आपण जे काही करतो ते मायबाप जनतेच्या करता करतो. आम्ही शेवटी एक बांधिलकी घेऊन आलेलो आहे, सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आजवर मी नेहमीच कर्तव्यगार माणसांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोटात एक आणि पोटात एक हे मला कधीच जमलेलं नाही आणि जमणार पण नाही. माझं बोलणं नेहमीच सडेतोड असतं हे संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिलेलं आहे. कधी कधी मला त्याची किंमत पण मोजावी लागली. त्याच्या संदर्भामध्ये शेवटी कुठला आपल्या बोलण्यातनं समाज दुखवता कामा नये. आपल्या सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्या काळामध्ये रयतेचं राज्य करत असताना ठेवलेला होता, त्याच रस्त्याने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि आमचे सगळे महायुतीचे घटक त्यांना जायचं आहे. आणि हे जात असताना आत्ताही आम्हाला तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आशुतोषला मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचं आहे, मला नेहमी अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजाच्या करता मागत असतात. तू देखील आज
जर स्वतःच्यासाठी काही मागितलं नाही, जे काही मागतो ते इथल्या जनतेच्या करता मागतो, कोपरगावकरांच्या करता मागतो, सर्व घटकांच्या करता मागतो. आजवर तू माझ्याकडे आला, मला पोलीस स्टेशनची इमारत द्या, मला पोलिसांच्या करता कर्मचारी वसाहतीसाठी निधी द्या, मी त्यामध्ये तुला 5 नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून त्या ठिकाणी तू मागितली. तू मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी माझ्याकडनं निधी मागितला. तो प्रत्येक गोष्ट मी एक तरुण आमदार या नात्याने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तू वीर महाराणा प्रताप व भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी देखील निधी मागितला, मी तो दिला. हे सर्व जनतेच्या साठी तू मागितलं, त्यामुळं तू माझ्याकडे जे जे मागितलं ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी आमच्या महायुतीच्या सरकारनी, आमच्या सहकारी मंत्र्यांनी, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दिला. आणि त्याचे एक प्रकारचे हट्ट मी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या विकासासाठी ज्या काही संकल्पना आहेत आज तू बोलून दाखवल्या, ते तुझं वाचन मी बारकाईने ऐकत होतो, त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आज या उपस्थित जनसागराच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. या पुढील काळात देखील या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आशुतोष माझ्याकडे हट्ट करेल तो मी पूर्ण करेन. तुला कधी मी त्याच्याकरता निधी कमी पडू देणार नाही. या पुढं आजवर तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण होतो, या पुढेही तुझ्या पाठीशी आम्ही राहू, हा शब्द देखील कोपरगावकरांच्या साक्षीने देतो. आणि तुला हे पण सांगतो, तुझं जेवढं जास्त लीड मिळेल तेवढी तुझी जबाबदारी देखील मोठी राहील. जेवढं कोपरगावकर तुम्ही लीड द्याल तेवढा जास्तीचा निधी देण्याचा दावा हा अजितदादा तुमच्या देखत करतो. हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शेवटी आज सिन्नर तालुक्यामध्ये जाऊन बघा, तिथं माणिकराव कोकाट्यांना मी किती निधी दिला, अनेकांनी दिला, आम्ही उपकार केले नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, आम्ही आमच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, त्याही संदर्भात मगाशी आशुतोष सांगत होता. मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. ह्या संदर्भामध्ये देखील आपल्या पश्चिमेकडे पडणारं पावसाचं पाणी समुद्राला वाहून जातं, ते आपण आता इकडं वळवतो, ते माझ्या नाशिक जिल्ह्यातला धरणा, ते माझ्या नगर जिल्ह्याला ज्या फायदा करणारी धरणं आहे त्या धरणामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा उल्लेख आशुतोषने मगाशी केला. 85,000 कोटी रुपयाची योजना, हे काही येड्या गावाळ्याचं काम नाही, हा पुरकेळ नाही. एवढी मोठी रक्कम कोपरगावकर म्हणते कशी आणणार, ती अशी आणणार की परवा दिवशी माझी आणि नरेंद्र मोदी साहेबांची तिथं सभा असताना मी त्या सभेला होतो. नेमकी माझी खुर्ची त्यांच्याजवळ आलेली होती, मी त्यांच्याशी बोलत होतो, ते मला विचारत होते अजित काय परिस्थिती आहे, एकंदरीत कसं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये काय होईल, पश्चिम महाराष्ट्रात काय होईल, असे ते प्रश्न विचारत होते. मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, परिस्थिती सुधारतीय, आमच्या मायबाऊली आमच्या पाठीशी मजबूतीने उभी राहिल्या, त्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला, आमचे तरुण तरुणी हे आमच्या पाठीशी आहे, आमचा शेतकरी समाज आहे, आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललो आहे. आमची विनंती एवढीच आहे, आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे, हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आम्हाला आता केंद्राचा मोठा निधी, आमच्या मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या योजना याकरता राज्य सरकारच्या पद्धतीनं काम करेल, परंतु तुमचा निधी आम्हाला लागेल. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचा निधी आम्हाला लागेल, वेळ पडली तर जपानचा जायकाचा निधी आम्हाला लागेल. कमी व्याजाने पैसे ते मिळतात, 0.5% 1% व्याजाने तिथं मिळतात, परंतु ही कामं ही करायची. आता लोकांना पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे, पाण्यापायी राज्यात देशादेशात भांडणं होत आहेत, जिल्ह्यात तालुक्यात भांडणं होत आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर भांडणं होत आहेत, एवढं पाण्याचं महत्त्व आहे. आणि मी सांगायला नको, माझ्या नगर जिल्ह्याला तर पाण्याचं महत्त्व फार माहिती आहे. निळवंडे जवळपास 5 दशक कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या, पुढारी यायचे, निळवंड्याचा नारळ फोडायचे, निळवंडे काही व्हायचं नाही.
आणि नारळ फोडून त्या ठिकाणी जायचे. परंतु आता निळवंडे झालेलं आहे. आता हे निळवंडे झालेलं असल्यामुळं आपल्याला त्या बाबतीमध्ये थोडंबहुत तरी समाधान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कालव्याचा चाऱ्या असतील, बाकीचे त्या ठिकाणी प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कोपरगावकरांना विनंती आहे, जो 5 दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न ह्या आता निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी सोडण्याची चाचणी आपण गेल्या वर्षी घेतली. तब्बल इतके वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागला. या धरणामुळं माझ्या अहिल्यानगरचा दुष्काळ भागातील पाण्याची टंचाई दूर होण्याला मदत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातले अकोले, संगमनेर, राहता, रावरी, कोपरगाव या तालुक्याला देखील आपल्याला या धरणाचा फायदा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 182 गावांना निळवंडे धरणाचं वरदान ठरणार आहे. त्याच्यामध्ये 1000 हेक्टर जमीन आपण उन्हिताखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. एकंदरीतच तुमच्या आमदारांनी मला पाणी पाजलं तर त्याला म्हणत पाण्यासारखं पुण्य नाही. त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अहिल्यानगर या धरणांच्या 125 गावांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. कोपरगावकरांनो, आम्ही कामाची माणसं, आम्ही तुम्ही माझी भाषण ऐका. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली. तुमच्या इथं पण त्या दिवशी पाऊस पडत होता, इथं प्रचंड जनसमुदाय होता. मी राज्याचं व्हिजनचं बोलतो, मी एकमेकाची उडीधुडी काढत नाही. त्याच्यातनं जरा बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं माझ्या कोपरगावच्या जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. ऐकायला बरं वाटेल आणि ह्या कानातनं सोडून द्या. काय काय पुढारी काय बोलतात, काय सांगतात, अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय करणार ते सांगा ना. तुम्ही कोपरगाव करता काय करणार, ह्या जिल्ह्याकरता काय करणार, उत्तर महाराष्ट्राकरता काय करणार, तुमचं विजन काय. उगीच यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अरे त्यांनी केलं ते जाऊ द्या तिकडे बातीत जाऊ. लोकांच्या करता तुम्ही काय करणार, त्यांची खरंच भाषणं तुम्ही ऐका, शांतपणे विचार करा. आणि कुठल्या पद्धतीचा ते विचार करतात. काही काही जण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान आपल्याला एकसंध ठेवण्याकरता दिलं. अत्युच्च संविधान जगाने कौतुक केलंय, 140 कोटी जनता त्याचा आदर करते. परंतु त्याच्याबद्दल आमच्याबद्दल खोटं सांगितलं. आपकी बार 400 पार कशाला पाहिजे, 300-275 मध्ये सरकार येत आहे, यांना 400 पार पाहिजे, यांना घटना बदलायची, आरक्षण काढायचं, यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे, संविधान बदलायचं. अरे कोण संविधान बदलत आहे, कशाला खोटं बोलता, कशाला फेक नेरेटिव्ह सेट करता, मुद्द्याचं बोला ना. आमच्या मुस्लिम बांधवांना सांगितलं, सीए कायदा आणला कशा करता आणला, की तो आणला परदेशामध्ये जे भारतीय स्थायिक झाले, सिटिझनशिप घेतली, अनेक जण कोपरगावचे पण काही जण असतील ते तिथं गेले, परंतु तिथं अस्थिरता निर्माण झाली. युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, श्रीलंका, बांगलादेश इथं झाली तशी, त्यावेळेस त्या भारतीयांना परत यायचं, कायद्यामध्ये तरतूद नव्हती. कायदा करताना असा विचार केला गेला नाही की आपली लोक परदेशात जातील आणि काहीतरी प्रसंग असा येईल पुन्हा त्यांना मायदेशी यावंसं वाटेल. त्याच्याकरता सीए कायदा आणला. त्यांच्या डोक्यात काय घातलं माहिती, मुस्लिम समाजाच्या डोक्यात घातलं. आणि तुला माहिती का सीए कायदा कशाला आणला, आता की बार 400 पार झाल्यावर हे हिंदू राष्ट्र जाहीर करायचं आहे आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार द्यायचा आहे, बाकीच्यांना अधिकार नाही. आणि काय कुणाच्या सुपीक डोक्यातनं कल्पना निघतात, काय खोटं बोलता, कसं बोलता. आणि म्हणले आता तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार आणि पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठवून देणार. अरे कोण पाठवणार आहे,
कशाला खोटं बोलता आणि त्याच्यामध्ये कधी कधी काहींना खरं वाटतं, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागती. ही पण गोष्ट टचका लागल्यावर काय होतं आठवण काढतं ते कोणी. मित्रांनो, त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की असे फेक नॅरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यातून हा समाज कसा बाजूला जाईल हे बघण्याचा प्रयत्न केला. माझी तुम्हाला विनंती आहे, केंद्रातल्या सरकारने, इथं अशोकराव काळेसाहेब बसले, बरेच वर्ष 25-30 वर्ष आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या डोक्यावर आपण जास्तीचा भाव दिला एफआरपीपेक्षा. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स राज्यातल्या तब्बल 132 साखर कारखान्यांवर लागू लागला. 9,500 कोटी एवढी थकबाकी तुमच्या माझ्या कारखान्यांवर लागली. ती काढण्याकरता प्रणव मुखर्जी, त्याच्यामध्ये ए के अँथोनी, पी चिदंबरम, जे जे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते आम्ही गेलो. मी डेलिगेशनमध्ये असायचो, ऐकायचे, ऐकून घ्यायचे, स्टे द्यायचे. पांती तालवार काही काढली नाही. केंद्रात सरकार आलं आणि आम्ही पुन्हा अमित शहांना भेटलो. अमित शहा साहेबांना सांगितलं, साहेब 25 वर्ष झाली, हे जर माफ नाही केलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खिशातनं 9,500 कोटी रुपये भरावे लागतील, आम्हाला भाव मिळणार नाही. ते म्हणले, काळजी करू नका, मला अभ्यास करू द्या. मी परत तुम्हाला बोलवतो. आणि मित्रांनो, त्यांनी आम्हाला परत बोलवलं. त्यांनी 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स माफ करून टाकला. कुणाला जमलं नाही, काँग्रेसच्या राजवटीत एकालाही जमलं नाही. नुसता माफ नाही केला. मी त्यांना म्हणलं, एफआरपीपेक्षा आम्ही जास्त भाव देतो, तो इन्कम टॅक्स देतील. ते म्हणले, तसं नाही करून देणार. साखर आयुक्ताला तुम्ही दाखवा, तुमचा भाव खरंच बसतो, कर्ज न काढता बसतो. मी तुम्हाला तो भाव त्या ठिकाणी इन्कम टॅक्स न लावता मी तुम्हाला त्याच्यामध्ये परवानगी देतो. आणि खरंच त्यांनी परवानगी दिली. अरे, कामं अशी करायची असतात, उगेच हेलपाट्यावरी माणसाला मारायचं नसतं. आणि कायमचं दुखणं आपल्या सहकारी साखर कारखान्यावरचं मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी दूर केलं. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला फटका बसला. ते संविधानाचं एक सांगितलं, दुसरं एक सांगितलं सीएचं, आणि तिसरं सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. माझा नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, ह्या सगळ्या बेल्टमध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी. म्हणणार आहोत, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांचे भाव पडले, शेतकरी हवालदिल झालाय. ते म्हणले, ठीक आहे, आपण मार्ग काढू. कांदा निर्यात बंदी उठवली, माझ्या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे आता चांगले मिळायला लागले की नाही आज समाधानी. शेवटी आम्ही कशा करता राज्य करतो, आम्हाला लाच देण्यात तो फिरायला नाही. जो माणूस आहे, जो कॉमन मॅन आहे, जी माझी मायबावली आहे, तिला समाधानाचं जीवन जगता यावं या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय. आणि आम्ही पण उद्याच्या काळामध्ये त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे करायची. आपण आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आपण मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झाली, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतोय. समृद्धी महामार्ग, त्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होणार आहे, होतोय. अनेक महामार्ग, ह्या मार्गासाठी 55,000 कोटी रुपये आपण खर्च केले. कशाला म्हणतात 55,000 कोटी रुपये? आता मुंबई ते नागपूर अंतर कित्येक तास लागायचे, 8 तास सात त्या ठिकाणी माणूस येतो. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. कामं होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत, त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. 1 करोड रुपयाचा पैसा नितीन गडकरी आपल्याला देत आहे, कारण ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत.
अरे घ्या ना, आता अजून 4.5 वर्षे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, त्यांचा पुरेपूर फायदा माझ्या चांद्यापासून बाध्यापर्यंत आपल्याला करून घ्यायचा, विरोधात करून घेऊ शकत नाही। माझ्या मायमाऊलींना आम्ही जी योजना दिली लाडकी बहिणी योजना, आम्हाला त्यांनी काही काय सांगावं, अरे म्हणले राज्याला कर्जबाजारी करायला निघाल, तिजोरी खाली करणार, कर्जाचा डोंगर करणार, आर्थिक शिस्त बिघडवणार। काय आर्थिक शिस्त बिघडवली? आम्ही 10वा अर्थसंकल्प सादर केला, देवेंद्रजींना पण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, एकनाथराव शिंदे सिनियर मंत्री आहेत, आता मुख्यमंत्री आहेत, आम्ही काय एकदम उठलो आणि जबाबदारी घ्यायला गेलो नाही, बरेच वर्ष ते शिकलोय आणि तो अर्थसंकल्प केला। 65,000-75,000 कोटी लाभार्थ्यांना लाभ द्यायचं ठरवलं, बाकीचं डेव्हलपमेंटला पैसे ठेवले, पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला पैसे ठेवले। काय चुकीचं केलं? सांगितलं हे पैसे माझ्या मायबावलींना मिळणारच नाही, पैसे मिळाले म्हणले अरे लवकर काढून घ्या नाहीतर परत येतील। त्यांच्या कोणी सांगितलं होतं की भाऊबीजेची वाळणी आणि रक्षाबंधनाची वाळणी भाऊ ज्यावेळेस बहिणीला देतो त्यावेळेस काय परत काढून देतो? काही बोलायचं? अरे आम्ही तरी 1,500 रुपये दिले, पुन्हा म्हणतात काय 1,500 रुपये दिले, अरे तुम्हाला काय किंमत आहे 1,500 ची? तुमच्या काळात 10 रुपये दक्षिणा पण दिली नाही आणि आम्हाला गप्पा म्हणतात 1,500 च्या? उगीच गप्पा बसवून काही बोलता काय? असं नाही चालणार। आणि आज माझ्या महिलेचा मायबावलीची दिवाळी चांगली झाली, कुठल्या महिलेला दिली? जी कोरपणीला जाते, जी झाडू पोतण करते, जी धुणं भांडी करते, जी कचरा गोळा करते, जे काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते, अशा पद्धतीची कामं माझी मायमाऊली करते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते, हे कुठली पद्धत? तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेतलं काही घ्यावं? तिला काही मन नाही आहे? ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही, डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले। राज्य सरकार आमची महिला बालकल्याणची मंत्री आदिती तटकरे तिच्या डिपार्टमेंटनं पैसे ह्यांच्या डायरेक्ट अकाउंटला, मधी पुरुषाचा संबंधच ठेवला नाही तर त्यांच्या हातात 1,000 रुपये दिल्यावर ते 3,500 मला राहू दे 500 घे आणि त्यांची 1,500 रुपये तुम्हालाही द्यायचं, तुम्हाला राबून नाही चालणार, तुम्ही पण मतदार आहे। आज माझ्या मायमाऊली समाधानी, उद्याच्या लाभेला ती 5 वर्ष योजना चालू ठेवायची, ती चालू ठेवण्याकरता मायमाऊलींनो हे विरोधी लोक आहेत ना हे बंद करायला निघाले, कोर्टात दिले, आम्हाला स्थिर आणण्याचा प्रयत्न केला, काय त्यांना झालं कुणाला माहिती? बरेच दिवस सत्ता नसल्यामुळे काहीतरी परिणाम झाला, कशावर कुणाला माहिती? माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढं 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, तुमची अनेक लाडकी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची विपरीत 1,01,000 त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसं? तर ते असं की आपण मतदानाला 20 तारखेला जा, त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढं जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव नंबर 1लाच आहे, एक गाडी नंबर 1च आहे आमचा, 1 नंबरला नाव आहे, त्या 1 नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल, आशुतोषचा फोटो असेल, खून असेल, तिथलं बटन दाबायचं, 1 नंबरचं बटन दाबलं, आशुतोष निवडून आला, युतीचं सरकार आलं, माझ्या मायमाऊली बहिणींची 5 वर्ष पुढील योजना चालू, कोण मायचा लाभ बंद करू शकणार? हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारचा वाद आहे, हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। एवढ्यावर बांधव 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर ह्याच लाईट बिल माफ केलं, विरोधक काय सांगतात? अरे मागचं काय, मागचं देतील पुन्हा बिल? मागचं देणार नाही, आम्ही शब्दाचे पक्षावर आपली वचनपूर्ती करणारे आहोत। 15,000 कोटी रुपये आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करता दिले, काही बिघडत नाही, 7.5 लाख 7 लाख कोटीमधनं 15,000 गेले तर माझा शेतकरी समाधानी होतोय। महिलांना देताना जवळपास
2,30,00,000 महिलांना दिले. आपल्या कोपरगावचं किती? 77,000 माझ्या कोपरगावच्या मायमाऊलींना दिले. 46,00,000 शेतकऱ्यांना 7,5,3,15,000 कोटी दरवर्षी भरणार. तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल येणार नाही आणि पुढचं बिल देणार नाही. तुम्ही 20 तारखेला गेला, जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ. त्याचं बटन दाबा, तुमची 5 वर्ष पुढे योजना चालू. वीज माफी काँग्रेसवाल्यांनी दिली 2003 आणि 4 बिल दिले. मी म्हटलं विलासरावजी हे कसं काय हे नाही दिलं पाहिजे, आता इलेक्शन झालं आता देऊन टाकू असं कसं? असं नाही चालत, आम्ही देणार नाही. म्हणजे मोफतच वीज घेऊ, बिल देणार नाही. त्याचबरोबर माझ्या शेतकरी 3,5,8,5 दूध उत्पादक शेतकरी 28 रुपये भाव मिळतो. शेतकरी मला म्हणायचे दादा परवडत नाही. आम्ही एकनाथराव देवेंद्रजी 5 रुपये वाढून दिले, नंतर नाही पहिले 5, अरे मला माहिती मी वाढून दिले तुम्हाला काय माहिती 5. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना आला, आम्ही सगळे बसलो. राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री, ते म्हणले दादा अजून आपण काही वाढू. मिळलं CMDCM शी बोलू, ते म्हणले वित्तने परवानगी दिली की CMDCM ऐकतील, वित्त तर मी. त्याच्यामुळे म्हणलं चला शेतकऱ्याला जात आहे, शेतकरी आपला समाधानी होतो. आम्ही 1 तारखेपासून 7 रुपये केले 1 ऑक्टोबरपासून. आणि हे सगळे करताना कोपरगावकरांनो पारदर्शक, मध्यस्थी नाही, कुणाच्या मार्फत नाही, महिलांना पैसे डायरेक्ट अकाउंटला, 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, त्या लेक माझी लाडकी 1,01,000 टप्प्याटप्प्याने डायरेक्ट त्या मुलीच्या नावावर. माझ्या शेतकऱ्यांचं वीज बिल द्यायचंच नाही त्याच्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात. झिरोचं बिल दिलं की नाही? झिरोचं बिल आले नाही दिलं. त्याच्यामध्ये माझ्या दुधाचे पैसे काही काही सोसायट्या, अरे तुझं 3,5,8,5 नव्हतं तुझं कमी होतं, झाले आमचे पैसे कापले. आम्ही सांगितलं या द्या द्या, त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं दूध किती आलं. वेळ लागतोय, ऑनलाईन केलंय पण डायरेक्ट अकाउंटला पैसे. मध्यस्थी नाहीच, कुणी म्हणायला नको भ्रष्टाचार झाला तिथं करप्शन वाढलंय काही नाही. या पद्धतीचा कारभार आम्ही करतोय. माझी विनंती आहे, आमची प्रशासनावर पकड आहे, आम्ही काम करणारी माणसं. आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं, आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाही. आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे, 5-5 वेळेला मला तर उपमुख्यमंत्री पद दिलं. आपलं रेकॉर्ड तर कुणी तोडूच शकत नाही. पण आम्हाला लोकांच्या करता काम करायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे. परवा काही तर सभा झाल्या, काही टीका टिपणी झाली, काय अशी तुझं चुकलं, काय आमचं चुकलं, काय भुजबळ साहेबांचं चुकलं, दिलीप वळसे पाटलाचं, त्या ठिकाणी धनंजय मुंडेचं, तिकडं हसन मुश्रीफांचं, आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसं? पूर्वीचा रेकॉर्ड काढा, काय काय घटना कधी कधी झालं त्या खोलात मला जायचं नाही, कारण मी विकासाचं बोलायला आलेलो आहे, सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे. हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर 2,500,000-3,000 कोटी रुपये आपल्याला मिळाले असते. आम्ही विरोधात आहे, आम्ही काय करू शकत नाही, अरे होती संधी तेव्हा का ते केलं. त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो, आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही शिवशाह फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे, मला इथं आल्यानंतर काही मी सांगितलं, आम्ही अल्पसंख्याक समाजाला 1,000 कोटीची तरतूद केली, मार्की व्यवस्था तर मार्की संस्था त्यांच्याकरता काढली. आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे 6,000 पगार 16,000 केले, 8,000चे 18,000 केले, मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1,000 कोटी केलं. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या.
आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही. आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला. हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादी खाना पाहिजे, दफन होमला काही मदत पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे, उर्दू शाळेला पैसे पाहिजे, आम्ही त्या ठिकाणी देतोय. कारण हे राज्य सर्वांचं आहे. सबका साथ सबका विकास, ही गोष्ट लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास. आणि त्या प्रकारे मी तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या. प्रचंड मताधिक्यांनी या घटकाकरता देखील एक चांगला शाळेखाना आणि इथं उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. वीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तिथं पुण्यश्लोक ऐन्यदेव होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, मौलाना आझाद असतील, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराची भावना. आणि त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आहे. आम्ही यावेळेस मला जागा आल्या त्याच्या 10% जागा आम्ही महिलांना दिल्या. राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्याक विभागाला 10% जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही, मी कृती देखील करतो. आज 45% जागा कोपरगावकरांनो त्या सगळ्या घटकाला दिल्या. शेवटी हे सगळ्यांचं राज्य, हे मुठभर लोकांचं राज्य नाही आहे, या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललेलो. माझी तुम्हाला विनंती आहे, कोणी खोटं नाटं सांगतील आमची दिशा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्यात. मला वेळ झालेला आहे, आता खोकला थांबलेला आहे. आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा, हे माझ्यावर सोडा. मी त्यामध्ये नंबर 1 तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल अनादराची भावना ठेवू नका. कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल, राग येईल, सगळे सगळ्यांना मान सन्मान द्या. भले तो कोणी असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवा. ही मराठी संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, ही आपल्या बापदादाची आपल्याला शिकवण आहे, ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोषला प्रचंड मताधिक्याने पाठवा. निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो, एवढंच सांगतो. अजित दादा तू मागे घडो, आशुतोष दादा तू मागे घडो, हम तुम्हारे. आणि यानंतर आचार्य